नमस्कार, या मॉडेलचे नाव आहे ह्युमन टॉर्सो। तर इथे माझ्याकडे एक पूर्ण आकाराचे ह्युमन बॉडीचे मॉडेल आहे, ज्यात वेगवेगळे अवयव दाखवले गेले आहेत। हे अवयव आपण त्यांच्या जागेतून काढून नंतर पुन्हा जोडूही शकता। जसे की हा आहे रिब केज, हा आपल्या स्केलेटल सिस्टमचा हिस्सा असतो, जो आपल्या लंग्स आणि हार्टची रक्षा करतो। आपण पाहू शकता इथे याच्या खाली लंग्स आहेत। रेस्पिरेटरी सिस्टम मधील त्याचे फंक्शन म्हणजे ॲटमॉस्फिअर मधील ऑक्सिजन एक्स्ट्रॅक्ट करून तो आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये पोहोचवणं, तसेच आपल्या रक्तातील कार्बन डायऑक्साइड पुन्हा ॲटमॉस्फिअर मध्ये सोडणे। गॅस एक्सचेंज या प्रक्रियेद्वारे हे होत असते। इथे लंग्सच्या खाली आपण पाहू शकतो, हे आहे राईट लंग आणि हे आहे लेफ्ट लंग। त्याच्या खाली आपण पाहू शकतो की हे आहे ह्युमन हार्ट। हार्ट हा एक सिंगल मांसल अवयव आहे, जो आपल्या ब्लड वेसल्समध्ये सतत रक्त पंप करत असतो। हे आहे लिव्हर। हा अवयव केवळ व्हर्टिब्रेट्स प्रकारच्या प्राण्यांमध्येच सापडतो। हे आपल्या शरीरातील मेटाबोलाइट्समधील विषारी पदार्थ दूर करण्याचे काम करत असते, प्रोटीन्सचे उत्पादन करत असते आणि काही बायोकेमिकल्स बनवत असते, ज्याचा डायजेशन या प्रक्रियेत उपयोग होतो। हे आहे पोट। माणसांमध्ये आणि इतर काही प्राण्यांमध्ये हे इसोफेगस आणि स्मॉल इंटेस्टाईन यांच्यामध्ये स्थित असते। हे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आणि गॅस्ट्रिक ॲसिड स्त्रवत असते, ज्यामुळे अन्नपचनास मदत होते। हे आहे स्मॉल इंटेस्टाईन किंवा स्मॉल बॉवेल। हा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टचा एक भाग असतो, जो स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईनच्या मध्ये स्थित असतो आणि यात बहुतांश फूड अब्सॉर्प्शनचा शेवटचा टप्पा पार पडतो। स्मॉल इंटेस्टाईनचे मुख्य काम म्हणजे अन्नातील न्यूट्रियंट्स आणि मिनरल्स अब्सॉर्ब करणे, ज्यासाठी बोटांप्रमाणे दिसणाऱ्या छोट्या क्रस्टेशियन्स, ज्यांना विली असे म्हणतात, त्यांचा वापर केला जातो। लार्ज इंटेस्टाईन, ज्याला बॉवेल किंवा कॉलन असेही म्हटले जाते, जे की गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक आणि एकूणच व्हर्टिब्रेट्समधील डायजेस्टिव्ह सिस्टमचा एकदम शेवटचा भाग असतो। येथे पाणी देखील अब्सॉर्ब केले जाते आणि उर्वरित मटेरियल फिसेसच्या स्वरूपात साठवले जाते आणि नंतर उर्वरित सर्व काही डिफिसेशन या प्रक्रियेद्वारे शरीराबाहेर फेकले जाते। एक गंमत सांगू, आपले स्मॉल इंटेस्टाईन हे खरं तर आपल्या लार्ज इंटेस्टाईनपेक्षा मोठे असते। तर आशा आहे की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडले असेल। तर पुन्हा भेटूयात एका नव्या प्रयोगासहित। धन्यवाद।